सतीश सावंत यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे कणकवलीत दाखल. ठाकरेंनी केली विरोधकांवर जोरदार टीका. उस्मानाबादचे खासदार ओम राजे निंबाळकर चाकू हल्ल्यात जखमी. हल्लेखोर अजिंक्य टेकाळे मानसिक रुग्ण असल्याची गावकऱ्यांची माहिती. हल्लेखोराला अटक. अयोध्या प्रकरणावरील सुनावणी अखेर पूर्ण. सुप्रीम कोर्टानं निर्णय ठेवला राखून 17 नोव्हेंबरला पुढील निर्णय येणार. स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून रयत संघटनेमध्ये प्रवेश केलेले रविकांत तुपकर 19 दिवसात स्वगृही परतले. पुन्हा एकदा जोमानं काम करणार. तुपकरांची माहिती. सध्या राज्यात आम्ही तिघेच पैलवान. रामदास आठवलेंचं पुण्यात मिश्किल वक्तव्य. पुरेशा उपाययोजना केल्या तरी आणखी 3 वर्ष मंदी कमी होणार नाही. माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी केलं भाकीत. कणकवली आणि माणमधील शिवसेनेनं दिलेले उमेदवार मान्य नाही. जय महाराष्ट्रच्या शून्य प्रहर कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका. सावरकरांना भारतरत्न देण्याचा वाद मिटता मिटेना. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर मनीष तिवारी यांचा सवाल. मग नथुरामला भारतरत्न का नको. पराभव दिसत असल्यानं शरद पवारांची भाषा बदलली. जय महाराष्ट्रच्या शून्य प्रहर कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राष्ट्रवादीच्या अध्यक्षांवर जोरदार हल्लाबोल. राज्यात 18 ते 20 ऑक्टोबर दरम्यान वादळी पावसाचा अंदाज. काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवण्याचे हवामान खात्याचं शेतकऱ्यांना आवाहन.